नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स डायरीच्या आजच्या भागात आपले स्वागत आहे. तर आज दिनांक 22 सप्टेंबर 2017. तर चला आजच्या चालू घडामोडी आपण बघूयात. सर्वप्रथम म्हणजे आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे. ते थोर समाजसुधारक होते, त्याचप्रमाणे शिक्षक प्रसारक म्हणूनही त्यांची ओळख आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभरात फार मोठे काम केलेले आहे आणि त्यांच्या स्मृतीस आज शतशः नमन करून आजचं लेक्चर आपण सुरू करूयात. आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जी लिंक मी दिलेली आहे, PIT.ly/भाऊराव पाटील, या लिंकवर जाऊन आपण त्यांच्या कार्याविषयी माहिती घेऊ शकता. यानंतर चालू घडामोडी बघूया. राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजचा रंग आनंदाचा, अशी लोकसत्ताने बातमी केलेली आहे. तर 4% महागाई भत्ता वाढ ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि थकबाकीनंतरचा जो निर्णय आहे तो यानंतर घेण्यात येणार आहे. दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर गेल्याच आठवड्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 1% वाढ मिळालेली असताना शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना राज्य सरकारने 4% महागाई भत्ता वाढ देऊन खुश केलेले आहे. ही दरवाढ 1 जानेवारीपासून लागू करण्यात आली असली तरी 1 ऑगस्टपासून ती रोखीने देण्यात येणार आहे. गेल्या 7 महिन्यांच्या थकबाकीचा स्वतंत्रपणे आदेश काढला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघाचे संस्थापक नेते गदी कुलथे आणि राज्य कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुडे यांनी महागाई भत्ता वाढ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे आणि 7 महिन्यांची जी थकबाकी आहे ती दिवाळीपूर्वी द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. तर 136% महागाई भत्त्याचे आताचे स्वरूप असणार आहे. 15 लाख कर्मचाऱ्यांना यांचा लाभ मिळणार आहे. तर 650 कोटींचा अतिरिक्त बोजा हा आता राज्य सरकारवर यामुळे पडणार आहे. तर याने काय होणार? राज्य सरकारने सुधारित वेतनश्रेणी असणाऱ्या 6व्या वेतन आयोगाप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना 4 जानेवारीपासूनच 4% महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचा 132 वरून 136% महागाई भत्ता करण्यात आलेला आहे. असुधारित वेतनश्रेणी घेणाऱ्या म्हणजे 5व्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांनाही हा या महागाई भत्त्यात वाढ दिलेली आहे. वित्त विभागाने गुरुवारी तसे स्वतंत्र आदेश जाहीर केलेले आहे. तर महागाई भत्त्यात वाढ केलेली आहे ही बातमी आहे. त्यानंतरची महत्त्वाची बातमी म्हणजे सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना स्थापन करण्याची घोषणा. रयत क्रांती संघटनेत प्रत्येक तालुक्यातील 5000 याप्रमाणे राज्यात 17 लाख कार्यकर्त्याचे जाळे जोडणार अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी केली. या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सुरेशदादा पाटील तर युवा आघाडीचे प्रमुख म्हणून पुण्याच्या शार्दुल जाधवर यांची निवड केली. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून कलपट्टी केल्यानंतर आज खोत यांनी रयत क्रांती संघटना या नव्या संघटनेची घोषणा केलेली होती. तर नवीन पक्ष आता येणार आहे तो म्हणजे रयत क्रांती संघटना. सदाभाऊ खोत हे आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊ खोत आणि जे स्वाभिमानीचे सर्वसर्वा आहेत खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेले होते आणि त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली होती आणि यासमोरचं पाऊल उचलत सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. यानंतरची चालू घडामोडी म्हणजे महिला आरक्षण विधेयक संमत करा. सोनिया गांधीने अशा आशयाचे पत्र मोदींना लिहिलेलं आहे आणि लोकसभेत आपल्याला पूर्ण बहुमत आहे याचा फायदा घेत महिला आरक्षणाचे विधेयक तातडीने मंजूर करावे अशी विनंती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केलेली आहे. या विधेयकास आपला पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष पाठिंबा देईल असे आश्वासनही त्यांनी दिलेले आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळणे हे महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल आणि केंद्र सरकारने बहुमताचा फायदा घेत हे विधेयक मंजूर करून घ्यावे असे सोनिया गांधींनी आपल्या पत्रात नमूद केलेले आहे.
आणि सर्वप्रथम काँग्रेस व दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायती व नगरपालिकांमध्ये महिलांना आरक्षण मिळावे यासाठी पावले उचलली होती याचे स्मरण करून देतानाच 1989 विरोधकांनी या विधेयकास विरोध केल्याची आठवणी त्यांनी सरकारला करून दिलेली. तर लवकरच महिला आरक्षण संमत होऊ शकते असं यावरून दिसते. या पुढील बातमी आपण बघूया. देशात बालमृत्यूंचे प्रमाण घटले. तर देशात 2005 ते 2015 या वर्षात 5 वर्षाखालील 10 लाख बालकांचा जीव वाचवण्यात आलेला आहे. न्यूमोनिया, अतिसार, धनुर्वात, कोवर या आजारांमुळे होणाऱ्या बालमृत्यू दरात आता लक्षणीय घट झाल्याचा अभ्यास लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर 2000 आणि 2015 पाच वर्षाखालील 2.9 कोटी बालकांचे विविध आजारांमुळे मृत्यू झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्राकडून देण्यात आली. 2005 मृत्यूदरात कमी करण्यास भारताला यश आलेले असून जर 2000 ते 2005 दरम्यानच्या मृत्यूदरात बदल झाला नसता तर 2015 3 कोटी बालकांचा मृत्यू झाला असता असे सेंट मायकल्स रुग्णालयाच्या ग्लोबल हेल्थ रिसर्च केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रभात झा यांनी सांगितले. अकाली मृत्यूबाबत जागतिक पातळीवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा अभ्यास आहे आणि यासाठी आजारपणात आपले मूल गमावलेल्या 1 लाख पालकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या. तर ही फार महत्त्वाची बाब आहे की देशात बालमृत्यूचे प्रमाण जे आहे ते घटलेले आहे. हा जो पोर्शन आहे हा HRD मध्ये येतो आणि त्या संदर्भाने ही बातमी आपण महत्त्वाची मानू शकतो. यानंतर रोहिंग्या सध्या गाजत असलेला विषय आणि त्यावर राजनाथ सिंग जे आपले केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांनी काहीतरी म्हणजे निवेदन दिलेलं आहे की रोहिंग्या हे बेकायदेशीर स्थलांतरित असून ते निर्वासित नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या देशात पाठवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्यानमार रोहिंग्यांना स्वीकारण्यास तयार असताना काही जण रोहिंग्याची पाठवणी करण्यास का हरकत घेत आहे असा सवालही त्यांनी केला. ते राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात बोलत होते. तर रोहिंग्या हे निर्वासित नाहीत, निर्वासितांचा दरवाजा मिळवण्यासाठी एक प्रक्रिया आहे आणि एकानेही त्या प्रक्रियेचा पाठपुरावा केलेला नाही. एकाही रोहिंग्याला भारतात आश्रय देण्यात आलेला नाही अथवा कोणीही त्यांच्यासाठी विनंती देखील करण्यात आलेली नाही. ते सर्व स्थलांतरित आहेत असेही गृहमंत्री म्हणाले. तर रोहिंग्या आपल्याला माहीत असेल की अराकानमधले जे किंवा रखाईन प्रांतातले जे मुस्लिम आहेत किंवा लोक आहेत त्यांना रोहिंग्या असे म्हणतात. याविषयी आपण आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर अगर आपण पाक घेतला नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे. यानंतरची बातमी बघूया. आधारनं जोडणाऱ्यांचे निवृत्ती वेतन थांबवले. चुकीचा आधार कार्ड क्रमांक देणाऱ्या त्याचप्रमाणे कल्याणकारी योजनांशी आधार कार्ड न जोडणाऱ्या हरियाणातील 18,000 हजारापेक्षा अधिक जणांना ऑगस्ट महिन्याचे निवृत्ती वेतन मिळालेले नाही असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेले आहे. तर याआधीच विविध योजनांसाठी आधार कार्ड जोडणी ही अनिवार्य केलेली होती आणि तसे न केल्यामुळे आता अशा लोकांचे निवृत्ती वेतन थांबवण्यात आलेले आहे. यानंतर पुढील बातमी येतात ती बँकिंग सेक्टरमधून आहे आणि येस बँकेकडून 2,500 जणांची नोकर कपात करण्यात आलेली आहे आणि HDFC बँकेनंतर ही सर्वात मोठी नोकर कपात आहे. बँकाकडील कर्जाची उचल ही कैक दशकांच्या निच्चांकीला पोहोचली असताना एकूण खर्चात काटकसरीच्या दिशेने पाऊल उचलत खाजगी क्षेत्रातील येस बँकेने आपल्या मनुष्यबळाच्या 12% म्हणजे जवळपास 2,500 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याचे बोलले जात आहे. तर चालू वर्षात HDFC बँकेने मोठ्या प्रमाणावर आपले कर्मचारी कपात केली होती. त्यानंतर ही दुसरी सर्वात मोठी कपात आहे. तर काही दिवसांपूर्वीच आपण जे विक्रम पंडित आहे सिटी बँकेचे माझे जे चेअरमॅन होते विक्रम पंडित त्यांचं भाषण होतं की त्यांचं म्हणणं होतं की ऑटोमेशनमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जाणार आहेत आणि बँकिंग सेक्टरला याचा फटका बसू शकतो. तर आपण ते त्यानंतर बघतो आहे की ही नोकर कपात त्यामुळे झालेली नाही ना. तर हा एक प्रश्न इथं उपस्थित होतो.
तर बँकेच्या कारभारावर यामुळे काही परिणाम होणार नाही असे बँकेने स्पष्ट केले, कारण गेलेले जे जास्तीत जास्त लोक आहे ते मार्केटिंग फील्डमधले होते आणि त्यामुळे बँकेच्या कारभारावर कुठलाही परिणाम होणार नाही असे येस बँकेकडून सांगण्यात येत आहे. यानंतरची बातमी बघूया. अर्थव्यवस्था गडबडल्याची कबुली जे आपले अर्थमंत्री आहेत अरुण जेटली यांनी दिलेली आहे आणि आर्थिक उभारीसाठी सुयोग्य पावलं उचलण्याची ग्वाही देखील त्यांनी दिलेली आहे. तर खाजगी क्षेत्रातून गुंतवणूक आटली आहेत आणि त्या परिणामी अर्थव्यवस्थेतील मलुलता आल्याची जी दखल आहे ती सरकारने घेतली असल्याचे स्पष्ट त्यांनी केले. योग्य समयी आवश्यक ती सर्व पावले अर्थवृत्तीला चालना देण्यासाठी टाकली जातील अशी ग्वाही देखील अरुण जेटली यांनी दिली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळातील सहकारी वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत सल्लामसलत सुरू असून त्यातून योग्य उपाय निश्चित केले जातील असेही जेटली यांनी सांगितले. नव्या अंमलबजावणी सुरू झालेल्या GST कराच्या कक्षेत स्थावर मालमत्ता क्षेत्रही आणले जावे असाही त्यांनी एक उपाय सुचवला. तर सध्या अर्थव्यवस्था गडबडली असल्याची जी कबुली आहे ती आपल्या अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे. तर ही फार गंभीर बाब आहे आणि आपली अर्थव्यवस्था रुळावर परत आणण्यासाठी त्यांनी सुयोग्य पावलं उचलण्याची ग्वाही देखील दिलेली आहे. यानंतर भारताची मजबूतीने अर्थवृद्धी सुरू, जागतिक बँक प्रमुखांचा दिलासा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या जोमाने वाढीचे भाकीत वर्तवतानाच जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम किम यांनी भारताची मोठ्या मजबूतीने वाढ सुरू असल्याचे सांगितले. सध्या वाढ प्रवण स्थितीचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी खाजगी क्षेत्र व सरकारदरम्यान वाढत्या सहकार्याची गरजही त्यांनी सांगितली. तर जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत ते आहेत जिम किम यांनी सांगितले की भारताची मोठ्या मजबूतीने अर्थवृद्धी सुरू आहे आणि खाजगी क्षेत्र व सरकारदरम्यान वाढत्या सहकार्याची गरज देखील त्यांनी बोलून दाखवली आहे. या दरम्यान जपान, युरोप आणि अमेरिकेसह भारताची वाढ सुरू असून विकसनशील देशांमधील जी असमानतेची दरी आहे ती भरून निघत आहे असे त्यांनी ब्लूमबर्गद्वारा आयोजित एका जागतिक व्यापार परिषदेच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. जो देश आजवर वस्तूंची आयात करीत होता तो देश आता वस्तूंच्या निर्यातदारांपेक्षा चांगली वाढ दर्शवत आहे. याचा अर्थ असमानता कमी होत चाललेली आहे आणि सध्याची वाढ ही तुलनेने सारख्या प्रमाणात विभागली गेलेली आहे असेही ते म्हणाले. आणि प्रत्येक देशाच्या कर्जाचे GDP जे गुणोत्तर आहे ते काळजीपूर्वक पाहिले जात असून त्यांनी कर्जभार असलेल्या देशावर कटाक्ष करणारी टिप्पणी केलेली आहे. आफ्रिकेत कर्ज ते GDP गुणोत्तर हे संयत पातळीवर आहे. ज्या देशाच्या कर्जबाजारीपणाची समस्या जी वास्तविक आहे यापुढे त्यांना अधिक वित्त पुरवठा करण्यात येणार नाही असेही त्यांनी सांगितलेले आहे. आता GDP टू जो डेब्ट टू GDP रेशो आहे म्हणजे घेतलेले कर्ज आणि जे देशाचं सकल घरेलू उत्पाद आहे त्याचं जे गुणोत्तराचं प्रमाण आहे त्यावरून त्या देशाची पत ठरत असते. आणि जेवढं जास्त GDP प्रमाणात कर्ज घेतलं असेल तर तो देश हा दिवाळखोरीकडे जाऊ शकतो. तर ही जे बाब आहे ही आफ्रिकन नेशनमध्ये दिसून येत आहे आणि आफ्रिकेतले काही काही जे देश आहेत ते दिवाळखोरीला लागलेले आहेत. तर त्यामुळे जे जागतिक बँक प्रमुख आहेत त्यांनी यावर कटाक्ष केलेले आहे. तर लक्षात ठेवा जागतिक बँक प्रमुख कोण आहेत किंवा अध्यक्ष कोण आहेत त्यात जिम किम. यानंतरची बातमी आहे की नौदलाकडे कलवरी सुपूर्द. माझगाव गोदीत बांधलेली प्रथम जी स्वदेशी बनावटीची स्कॉर्पियन पाणबुडी आहे कलावरी किंवा कलवरी ही भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. फ्रान्सच्या DCNS या कंपनीच्या सहकार्याने 6 पाणबुड्या निर्मितीचा प्रकल्प माझगाव गोदीने हाती घेतलेला आहे. त्यापैकी पहिली पाणबुडी ही माझगाव गोदीत बांधून तयार झाली आणि तब्बल 2 दशकांच्या नंतर भारतात पाणबुडी बांधणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. ही पाणबुडी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या महत्त्वाच्या टप्प्याची पूर्तता आता झालेली आहे.
स्कॉर्पियन विषयी जी गोपनीय माहिती आहे ती फुटल्यानंतर हा प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ही पाणपुडी गेल्याच वर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु तिच्या विविध चाचण्यामध्ये विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच आताही नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. दुसरी पाणबुडी जी आहे खांदेरी, यावर्षी जानेवारीत बांधण्यास तिला प्रारंभ झालेला असून तिची सध्या कसून चाचणी सुरू आहे. आणि तिसरी करंज ही जी पाणबुडी आहे ती या वर्षाच्या अखेरीस बांधली जाणार आहे. तर लक्षात ठेवा, सर्वप्रथम ही जी कलवरी आहे, कलवरी पाणबुडी ती कुठं बांधण्यात आलेली आहे, ती माझगाव गोदीत बांधण्यात आलेली आहे. यावर प्रश्न देखील आलेला होता की भारतात ज्या पाणबुड्या आहे किंवा जहाज आहेत ते कुठं बांधण्यात येतात, तर ते माझगाव डॉकयार्डवर किंवा माझगाव गोदीत बांधण्यात येतात. आणि ही गोदी मुंबईच्या जवळ आहे. आणि त्यानंतर जी स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन पाणबुडी कुठली, तर ती आहे कलवरी. आणि त्यासाठी कोणाचं सहकार्य लाभलं आहे, कोणत्या देशाचं, तर फ्रान्स देशाचं. आणि फ्रान्सची कुठली कंपनी माझगाव डॉकयार्डसोबत काम करत आहे, ती म्हणजे DCNS ही कंपनी माझगाव डॉकयार्डबरोबर काम करत आहे. आणि यानंतर म्हणजे कलवरीनंतर दुसरी पाणबुडी येणार आहे ती म्हणजे खांदेरी, आणि तिसरी पाणबुडी येणार आहे ती म्हणजे करंजा. तर हे तीन चार गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पुढच्या परीक्षेत कामी येतील. यानंतर रोजगार निर्मितीला बसली खीळ, अशाचे शीर्षक असलेली एक बातमी येते. 3 वर्षात प्रमाण 60% घटले, म्हणजे रोजगार निर्मितीचे जे प्रमाण आहे ते गेल्या 3 वर्षात 60% घटलेले आहे. आणि सरकारकडून यासंबंधी पॅकेज देण्याचे संकेत देण्यात आलेले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 3 वर्षाहून अधिक कालावधी लोटलेला आहे. या कालावधीत नवीन नोकऱ्यांच्या निर्मितीचे प्रमाण 60% घटलेले आहे. सत्तेवर आल्यानंतर NDA सरकारने दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीची घोषणा केली होती, त्यामुळे सरकारसमोर आता नवा पेस निर्माण झालेला आहे. तर जे आपले नरेंद्र मोदी आहे त्यांनी 2014 जेव्हा निवडणूक जिंकलेली होती तेव्हा सांगितले होते की दरवर्षी आपण 2 करोड जे रोजगार आहेत त्याची निर्मिती करू, परंतु त्या प्रमाणात आजपर्यंत नोकऱ्या वाढलेल्या नाही. आता नोकऱ्याचे घटते प्रमाण आपण यातून बघूया. आर्थिक वर्ष 2014 तर नव्या नोकऱ्या किती, 4.21 लाख इतक्या नव्या नोकऱ्या होत्या. तर 2015 त्या होत्या 1.35 लाख, त्यानंतर 2016 1.35 लाख, आणि 7 वर्षापासून ही घसरण सुरू आहे. 2010 8.70 लाख इतक्या नोकऱ्या होत्या, नव्या नोकऱ्या निर्माण झालेल्या होत्या. 2011 9.29 लाख, तर 2012 3.21 लाख, त्यानंतर 2013 4.21 लाख. तर ही घसरण जी आहे ती लगातार सुरू असून आणि पुढे परत घसरण होऊ शकते. तर 50,000 कोटींचे पॅकेज अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 50,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. रॉयटर या वृत्तसंस्थेच्या मते केंद्र सरकार मार्च 2018 अतिरिक्त 50,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करतील. मात्र या पॅकेजमुळे वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची देखील शक्यता आहे. आणि अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी नरेंद्र मोदी व अरुण जेटली यांनी नोकऱ्यांच्या निर्मितीवर भर देण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. तर अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी एक मोठा पॅकेज देखील घोषित करण्यात येऊ शकते. आता ते पॅकेज कधी घोषित होणार हे आपल्याला बघावे लागेल. आणि नोकऱ्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस घटत आहे, जेवढं सांगितलं गेलेलं होतं तेवढ्या नोकऱ्या आता भेटत नाही आहे, त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. तर ही एक चिंतेची बाब आहे. तर आशा करतो आजचं लेक्चर आपल्याला आवडलं असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला हिट करा, जेणेकरून आपल्याला नवे जे नोटिफिकेशन आहे ते वेळच्या वेळी मिळतील. आणि टेलिग्रामवर आम्ही आहोतच, आमच्या टेलिग्राम चॅनल @MPSC मंत्राला जॉईन करणं विसरू नका. धन्यवाद.